राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असताना औरंगाबाद, बीड, जालना जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी 5 वाजता औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील जेहूर परिसरात जोरदार अवकाळी गारांचा पाऊस झाला. यात रब्बी पिके वाया गेल्याचे वृत्त हाती आले आहे. याबाबत तहसीलदारांनी त्वरित पंचनामे करावे अशी मागणी केली जात आहे. यावर्षी उन्हाळा सुरू झाला असताना राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जेहूर परिसरात जोरदार गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाल्याचे वृत्त हाती आले. याबाबत सूत्रांनी सांगितले की सकाळपासून ढगाळ वातावरण असताना सायंकाळी 5 वाजता जेहूर भागात जोरदार गारांचा पाऊस झाला. यात शेतकऱ्यांची उभी पिकांची प्रचंड नासाडी झाली. विशेष म्हणजे मका, गहू आणि फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा गारपीट झाल्याने त्यांच्यावर आसमानी संकट कोसळले. याबाबत कन्नडच्या तहसीलदारांनी झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील बऱ्याच भागात 2 दिवसापासून अवकाळी पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचे वृत्त आहे. हा अवकाळी पाऊस 11 एप्रिल नंतर निरोप घेणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.